राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा महाराष्ट्रात दाखल झालेली आहे. आज नंदुरबारहून ही यात्रा सध्या धुळे येथे पोहोचलेली आहे. मी सध्या अप्पासाहेब नगर दौंडाईच्या या परिसरामध्ये आहे. या यात्रेचं वास्तव आज या ठिकाणी आहे. आपण पाहतोय अप्पासाहेब नगरमध्ये कंटेनर टेंट हे सध्या उभारण्यात आलेले आहेत. राहुल गांधी व काँग्रेसचे इतर नेते व यात्रेकरू यांची राहण्याची व्यवस्था अशा प्रकारे या कंटेनर टेंटमध्ये करण्यात आलेली आहे. सध्या आपण पाहू शकतो अप्पासाहेब नगर परिसरामध्ये हे कंटेनर टेंट उभारण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा सध्या पाहायला मिळतो आहे. आज महाराष्ट्रात राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा दाखल झालेली आहे. ती 17 तारखेपर्यंत महाराष्ट्रात असणार आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, मालेगाव, भिवंडी, ठाणे आणि मुंबई अशा प्रकारे ही यात्रा मार्गस्थ होणार आहे. आणि आजचा मुक्काम हा धुळे परिसरातला आहे. आपण सध्या पाहतो याच कंटेनर टेंटमध्ये राहुल गांधी आणि इतर नेते हे वास्तव्यासाठी असणार आहेत. यावेळी ते अनेक जे सर्वसामान्य लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या देखील भेटीगाठी घेणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही भारत जोडो न्याययात्रा फार महत्त्वाची आहे. यामध्ये राहुल गांधी अनेक ठिकाणी सभा घेणार आहेत आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा देखील या यात्रेनिमित्तानं करणार आहेत. त्यामुळे आता राहुल गांधींची ही भारत जोडो न्याययात्रा ही धुळे येथील दौंडाईच्या परिसरामध्ये पोहोचलेली आहे आणि आज याच ठिकाणी ते वास्तव्य करणार आहेत. तर उद्या 7:30 वाजता ही यात्रा पुन्हा पुढे मार्गस्थ होणार आहे. कॅमेरामन अरविंद वार्गेसम, अल्पेश करकरे, ABP माझा, धुळे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.